या बातमीचे प्रायोजक आहेत होलसेल आणि रिटेल विक्रेते श्री दत्त फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मोडनिंब. संपर्क क्रमांक 95 45 49 11 12. पेन आणि डायरी मागण्याच्या बहाण्याने पतीच्या खिशातून पैसे लांबवणाऱ्याला वृद्ध हज्जीने चांगलाच धडा शिकवलाय. आरोपीने वृद्ध इस्माच्या खिशातून 3,500 रुपये लांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी या वृद्ध दाम्पत्याने आरडाओरड केला असता नागरिकांनी त्या आरोपीला पकडले. त्यानंतर या आरोपीला हज्जींसह नागरिकांनी चांगला चोप दिल्याची घटना अमळनेर बसस्थानकावर घडली आहे. अमळनेर तालुक्यातील वावडे येथील हिम्मत पाटील आपल्या पत्नीसह बाजारामध्ये आले होते. त्यावेळी एका इसमावने त्यांच्याजवळ येऊन पेन मागितला, परंतु हिम्मत पाटील यांनी पेन नाही सांगताच आरोपीने डायरी द्या म्हणून जवळ आला आणि त्यांच्या खिशातून 3,500 रुपये काढून पळ काढला. वृद्ध इसमाला त्याच्या पाठीमागे धावता आले नाही, मात्र आरोळ्या मारताच नागरिकांनी चोराला बसस्थानकाजवळील DR कन्या शाळेजवळ पकडले. हे कळताच हिम्मत पाटील यांची वृद्ध दाम्पत्यही तेथे पोहोचले आणि नागरिकांनी काठीने चोराला चांगलाच चोप दिला. आजीबाईंनी हातात काठी घेत या आरोपीला बदडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल होतोय. पैसे मिळाल्यामुळे तक्रार न करता त्याला पोलिसांच्या ताब्यात न देता आया आरोपीला सोडून देण्यात आलंय. आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. प्रकाश पर्व न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर.